निवेदन दिए कि तुमच्या एरियामध्ये तुमच्या विभागामध्ये बसवणारे कंपन्या ज्या आहेत त्यांना तुम्ही अंकुश ठेवू शकता किंवा अंकुश ठेवणं तुमची जबाबदारी तुमचा धर्म आहे पण ते जर करणार असेल आणि जर मग हे लोक आहेत ना याचं हे पोट काय असं वाढत ना ते असं वाढत जाणार तर गरिबांचा पैसा आणि गरिबांची खाय याच्यामध्ये लागलेली आहे. मी देणार सगळ्यांना पैसे ऑफिसला येऊन जेव्हा तुम्हाला वेळ भेटला ऑफिसला या पावती द्या आणि पैसे घेऊन जावा. अरे बोला तुम्हाला मी प्रत्येकाला सांगतोय ऍडवाइज आहे माझी ओके मराठी मध्ये सांगतो तुम्हाला मराठी समजलं पाहिजे की तुमचे पैसे जर जास्त झाले असतील तर तुम्ही भरा इथे कोणत्याही प्रकारचे जॉब लागले जात नाही. मॅडम जी आपको क्या जॉब मिळणार संजय सर संजय बताएंगे उसके लिए कितना पैसा बनवा था आपको ठीक संजय वो उसके बाद में कुछ नहीं बनना अभी नहीं बोल रहा है तो अभी बोलेंगे नहीं जब आप बोलो जब आप 600 रुपये भरोगे शायद तुम्हें 700 रुपये भरणार मग तुम्हारा ती पुढची स्टेप सांगा कि मग तुम्हारा तिथे 3000 रुपये भरावा लागतील. ही स्कीम कशी आहे त्यांनी बाकी लिहून दिलेली आहे 700 रुपये कायद्याचा घेतलाय की त्याची रिसीट त्याच्यानंतर 3000 रुपये तुम्ही भरायचे त्याच्यानंतर अजून किती पैसे भरायचे नाही ते पूर्ण 3000 रुपये एक्सपेंड करा काय मी सांगतो 1500 रुपये त्यांचा खर्च असतो जसं पण दिली काय आता सिलेक्ट करा 600 रुपये भरले मिळणार याचा अर्थ तेच की तुम्ही नंतर 3000 रुपये भरायचे कितना दिन हो गया 6 दिन हो गया किधर गया था जॉब के लिए किधर भी नहीं क्या बोला था तेरे को बोले एक दिन में जॉब मिल जाएगा कौन कौन बोलता मुझे तुम्हारा एड्रेस नहीं बोले आज शाम ही जॉब मिल जाएगा बोले बना नहीं अरे एड्रेस तुमने दिए वो एड्रेस वाला तो बोलता बोले भाई हम लोग ड्राइवर मिल गया बोले एड्रेस अभी भी मेरे पास शिव्या देने का धंधा माझ्याकडे तो खजाना आहे अरे तुम्ही बॅड जेवढी पण लोक आहेत ड्रायव्हिंग करून कुठला आले ते कुठला आले बेटा तू एक मिनिट कुठल्या मध्ये कंपनीचं नाव काय एचजी एंटरप्राइजेस नावाची ही कुर्ला वेस्ट मध्ये एक स्टेशनच्या बाहेर कंपनी आहे त्या कंपनीमध्ये ज्यांनी कोणी 600 रुपये आणि 3000 रुपये भरले असतील जॉबच्या नावाखाली आणि त्यांनी त्यांचे सगळे पैसे मध्ये किती असतील 100 लोक असतील 1000 लोक असतील त्या सगळ्यांनी मी देणार नाव काय मी देणार सगळ्यांना पैसे ऑफिसला येऊन जेव्हा तुम्हाला वेळ भेटला ऑफिसला या पावती द्या आणि पैसे घेऊन जावा. तुम्ही कोणालाही कुठेही जॉबला पाठवू नका कारण ते तुमचं काम नाही. ओके जर तुमच्याकडे जर कोणाबरोबर तुम्ही टायअप केली XYZ अशा 10 कंपन्या आहेत ABCD अशा 10 कंपन्या आहेत आणि तुमचा एक मोठा बिझनेस आहे तुम्ही मुलांचे इंटरव्ह्यू घेता मग तो कॉम्प्युटर इंजिनियर असेल किंवा अजून काय काय असेल अशा खूप कंपन्या आहेत त्या नोकऱ्या देतात जसं Naukri.com वगैरे बऱ्याच मोठ्या कंपनी आहेत तुम्ही पण तसे मोठे व्हा पण तुमचं ते काही नसताना गुगल कुठेतरी पाठवायचं या लेडी यांचं वय आता एज काय आंटी 45 या इथे सिक्युरिटी साठी
तुमचं काम नाहीये ते आणि तुम्ही कोणाला देऊ शकत नाही जॉब, त्यांना फक्त धक्के खायला पाठवू नका. ठीक आहे, मी बोलतोय तुम्हाला जाण देतोय. किती कोणाचे पैसे भरलेले आहेत हात वरती करा सगळ्यांनी. महिलांची रिस्पेक्टने बोलायचं आणि हे जे कोणी गरीबातले गरीब आहेत त्यांना रिस्पेक्ट द्या. बिलकुल, त्यांना अरेगुरी करू नका आणि त्यांना सगळ्यांना पैसे द्या. आणि आज जर तुम्ही ट्रॅव्हलिंग त्यांना पैसे दिले ना तर तुम्हाला कळेल की ट्रॅव्हलिंग करून सध्या लॉकडाऊन मध्ये ट्रेन चालू नाही. त्यांना ट्रॅव्हलिंगचे पण पैसे जे तुम्हाला द्यायची इच्छा. ठीक आहे बेटा, डोंट वरी. जॉब नाही, जॉब नसतात, जॉब नसतात. सगळ्यांना सगळ्यांचे पैसे परत करा. हा तावड आता लाईन शिरा लिहून घ्या. प्रत्येकाला लिहून द्या, पैसे परत मिळाले आणि प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल मला माहित नाही का माझं. त्यामुळे एक मिनिट फार बोलतो बेटा, तुला किती खर्च झाला याला काय माहिती. मी सांगते, मी आली तिथे माझं किती झाले 279 झाले. आता मला सांगा बरोबर आहे की नाही. द्यायचे सगळ्यांना, कोणावर तुम्ही दादागिरी करायची विथ रिस्पेक्ट. प्रश्न आणि उद्यापासून मी एक लॉग घेऊन येतो बंद करायचा. कोणी पण माझा नंबर घ्यायचा, दोन तीन जणांनी घ्यायचा. तुम्हाला जर कोणी शिवी दिली किंवा कोणीतरी काही जर पैसे नाही दिले तर आपल्याला फोन घ्या. आता एक मिनिट तुमचं समोरच देतो ना रिफंड द्या लोकांना. चला मी बसतो, चला डायरेक्टली सगळे जर उभे राहा. आतमध्ये कुठे बसत नाही, एक मिनिट. महिलांना आहे ना, महिलांना ह्याचे महिलांचे पैसे द्या. महिलांना मोकळं करा. मैंने जिस दिन आई थी ना दो दिन पहला, तो मेरा इंटरव्यू वगैरह नहीं हुआ. तो मुझे पैसा भरने बोले तो मैंने 3600 रुपया भर दी. पहले यार 600 वही अंदर पेटीएम से 3000 भरे. उसके बाद मैंने कल फोन लगाई, उस दिन शाम के भी लगाई जिस दिन यहाँ फोन उठाए मैडम आपको मेल आ जाएगा, ये आ जाएगा, वो आ जाएगा, यही बोले. कल भी पूरा दिन लगाई, बोले आप आज एक दिन वेट करके देखो. मैंने पूरा दिन वेट करा के बाद मुझे बता आप जो भी ऐसे ही खाली देख सकते हैं. ये आपके पैसे 3500 जो है, ये आपके लिए 3500 मतलब ये 3500 दीजिए. आज के तारीख में किसी को तो यहाँ किधर भी आपको जॉब नहीं मिलने वाला. ये पैसा एक मशीन है, अभी मैं बंद कर रहा हूँ. आप अपना ऐसे लिखे अभी 5-6 महीने से आप 600 पीछे लिखा हुआ है. ठीक है, ठीक है. पोलिसांना माझी हात उठून विनंती आहे की तुमच्या एरियामध्ये तुमच्या विभागामध्ये फसवणाऱ्या कंपन्या ज्या आहेत त्यांना तुम्ही अंकुश ठेवू शकता. किंवा अंकुश ठेवणं तुमची जबाबदारी, तुमचा धर्म आहे. पण ते जर करणार असेल आणि जर मग हे लोक आहेत ना, ह्याचं हे पोट जास्त वाढत आहे ना, ते असं वाढत जाणार. कारण गरिबांचा पैसा आणि गरिबांची हा याच्यामध्ये लागलेली आहे. त्या माणसाच्याकडे ज्यांचे ज्यांचे पैसे असतील सगळ्यांना मी रिफंड देणार आहे, गॅरंटी मी देतोय. त्याच्यानंतर वीकच्या आतमध्ये आणि त्याच्यानंतर ऑफिस बंद करणार आहे, माझी गॅरंटी. मनात अडकू इथं एक काम कर,
ते कोड लेता हाँ डायरेक्ट बंद कर रहा हूँ। अरे तू ये लोगों को भी धमका दूँ क्या माता भाई जवान दे तो एक पैसे मराठी मध्ये हिंदी मध्ये इंग्लिश मध्ये पैसे हाँ वही वही कितना पैसा है दे रहा हूँ मैं कितना दिन हो गया एक मिनट कितना दिन हो गया वो दूसरी कंपनी 10 तारीख अरे ध्रुप रे एक कंपनी दूसरी कंपनी यही तो कंपनी होती है और एक नई एम्प्लॉय को भी ब्लॉक रखे अभी लेडीज को इसको धंधा करने को देने का नहीं। अगर इसने कुछ भी गड़बड़ किया अंदर मैं आऊंगा बंद मैं बोल रहा हूँ मैं आने नहीं दिखूंगा कोई भी दिखेगा सांप को तुम बोल देना बॉडी बिल्डर वगैरह मत रखना हम लोग भगा भगा के मारते हम लोग भगा भगा के मारते हम लोग अगर कोई अगर लेडी आई या कोई लड़का है अगर उसको तुम लोग आगे करिए चल जाए चल देता ये नहीं चलेगा। सगळे मुस्लिम बांधव आहेत आणि मी इथे यासाठी आलेलो आहे की सर्व जाती धर्माचे लोक इथे रोज बसतात। कमीत कमी 100 लोकांना रोज इथे टार्गेट केलं जात आहे 3,600 रुपये घेतले जात आहेत आणि यांना जॉब कोणीच देत नाही म्हणजे रोजचा फसवण्याचा धंदा आहे आणि पोलिसांना हे का माहित नाही। पोलिसांना याची खात्री केली पाहिजे की कोणत्या गलीमध्ये कोण कोणाला फसवत आहे। मैं फसलाने तो आम जनता है ना गरीब को फसाने का ठेका क्यों लिख के रखा है। हर आदमी आता है गरीब को मार्केट चला जाता है गरीब आदमी किसके पास जाएगा दौड़ेगा वो गाली देते या मला 2-3 महिलांना तर शिव्या देऊन पाठवलं म्हणजे भाईगिरी पण करायची आणि पैसे पण नाही द्यायचे हे चालणार नाही। मुंबईत नाही सगळे धंदे जेवढे पण भांडुपला विक्रोळीला कोरेगावला मोहम्मद अली रोडला कुठे पण असे धंदे चालू असतील ते सगळे बंद झालं पाहिजे लोकांचे पैसे मिळाले पाहिजे। जय हिंद जय महाराष्ट्र।